तर पाटणमधून शंभूराज देसाई विजयी झाले. निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा जे मी सांगत होतो की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर ज्या गतीनं विकास झाला आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं विशेष लक्ष या जिल्ह्यावरती माझ्या मतदारसंघावरती आहे, त्यामुळं विकास कामांकडे बघून जनतेने मतदान केलेलं आहे. पहिल्यांदा राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्यांनी आणली आणि त्याला महिलांनी भरभरून पाठबळ हे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी दिला. आता आपण बघताय किती मोठ्या संख्येनं महिला आमच्या सगळ्या उत्साहामध्ये याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, त्यामुळं केलेल्या विकास कामांकडे बघून आणि पुढच्या 5 वर्षातला जो वचननामा तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही दिलेला आहे त्याच्याकडे बघून एवढा मोठा विजय माझ्या मतदारसंघातल्या मतदार जनतेने मला दिलेला आहे. नम्रपणानं हा विजय मी स्वीकारतो आणि पुढील 5 वर्ष मतदारसंघाची अशीच सेवा करण्याचं वचन या निमित्तानं मी माझ्या जनतेला देतो. राज्यातील प्रचंड बहुमताने महायुती सत्तेत येते. आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो, पण अनेक वेळा सांगून सुद्धा तुम्ही म्हणायचा काटीकी टक्कर आहे, ह्याच्या मदतीनं होणार त्याच्या मदतीनं होणार सरकार. आता आपण बघितलं महायुतीचे सगळे मिळून पक्ष आहेत, म्हणजे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या सगळ्यांचं मिळून बहुमताच्या, मी जे अगोदर तुम्हाला म्हणलं होतं बहुमताच्या कितीतरी पुढं आम्ही जाऊ ते गेलेलो आहे आम्ही. त्यामुळे हा जनतेचा कौल आम्ही नम्रपणानं स्वीकारलेला आहे आणि जे वचन ह्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेला दिलं होतं ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न महायुतीचं सरकार करेल. धन्यवाद साहेब.